नमस्कार, मी संदीप देसाई। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी बघणार आहोत। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आज शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हातावर शिवबंधन बांधणार आहेत। जयदत्त क्षीरसागर यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा भूकंप बसणार आहे। अधिक माहिती घेऊयात। उदय जाधव आपल्या सोबत आहेत। उदय कुठेतरी क्षीरसागर जे आहेत ते भाजपमध्ये प्रवेश करणार असं वाटत होतं, मात्र त्यांनी आता शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय, काय सांगशील या सगळ्याबद्दल? तर आपण बघितलं की जयदत्त क्षीरसागर यांचं बीड जिल्ह्यातलं राजकारण जे आहे त्या राजकारणामध्ये मुंडेचं जे प्राबल्य ते अजूनही आहे मुंडे भगिनींचं, त्यामुळे जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचं नियोजन केलेलं आहे। आज संध्याकाळी त्यांचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत पक्ष प्रवेश होणार आहे। उद्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे, त्याच्या पूर्वसंध्येला ही मोठी घडामोड होते आहे आणि त्या जयदत्त क्षीरसागर यांच्या शिवसेनेत प्रवेशामुळे एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खूप मोठा भूकंप होणार आहे, कारण जयदत्त क्षीरसागर हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते त्याचबरोबर माजी मंत्री देखील आहेत, त्यांच्या शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश करणार राष्ट्रवादीमध्ये खूप मोठा भूकंप होणार आहे एवढं नक्की। त्याचबरोबर बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सुद्धा खूप मोठी पोकळी जी आहे ती राष्ट्रवादीची ती निर्माण होणार आहे। फक्त जयदत्त क्षीरसागर नाही तर जयदत्त क्षीरसागर यांचं संपूर्ण कुटुंब येणार आहे, त्यामुळे जिल्हा परिषद मध्ये असलेले त्यांचे बंधू सदस्य आणि त्याचबरोबर जयदत्त क्षीरसागर यांची स्वतःची तिथली आमदारकी हे सगळेच गोष्टी आता राष्ट्रवादीला सोडावे लागणार आहे आणि जयदत्त क्षीरसागर हे आमदारकीचा राजीनामा देखील देणार असल्याचं समजतं। अगदी धन्यवाद उदय तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल।